नमस्कार सुप्रभात मित्रांनो, माझ्या मते ही जरा घाम पडणार आहे। नमस्कार सुप्रभात मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो, घरीच आहे, आंघो वगैरे करून फ्रेश होऊन रेडी आहे। एक मित्र येणार आहे, त्याची वाट बघतोय, तो आल्यानंतर जरा बाहेर जायचंय, तुम्हाला दाखवल मित्रांनो कुठं जायचंय कुठं नाही। गाडी वगैरे तर रेडी तयार आहे, आपली माल लोड करून निघायचं आता गाडीवर उद्या। घरी असलो की मग बोर होतं, काय काम नसलं की कालपासून कुंदन शेठचं पण काय बोलणं नाही झालं, अजून पण नाही झालं, आता लावतो त्यांना फोन कुठे काय नाही। आज माझ्या भावाचं वर्ष श्राद्ध आहे, आता मिसेस दुपारी कामावरून आल्यानंतर जरा बाहेर जायचं आहे, पण त्याच्यासमोर थांबलो होतो, तर आता दुपारी येईल मिसेस, त्याच्यानंतर आम्ही जाणार आहेत कार्यक्रमासाठी। आणि बघतोय आता निवांत वाट, कारण की गाडीवर जाण्याशिवाय पर्याय नाही, आणि एकटाच आहे परत या ट्रीपला। कुंदन शेठला पण काम आहे काहीतरी, त्याच्यामुळं ते पण येणार नाही आहेत, त्यामुळं परत एकदा एकटाच आहे। पप्पूनी गाडी भरून गेलेलं आहे, त्या शिवा म्हणून ते ड्रायव्हर होते, ते पण आलेत, पण आता आपले मामा जरा घरी कामं, त्यांचे शेतीचे कामं होते, त्याच्यामुळं मामांनी सुट्टी घेतली, त्याच्यामुळं शिवा दहा टायर घेऊन गेला आहे। आणि त्याच्यामुळं पप्पू आणि ते दुसरे त्याचा मित्र आहे रामा म्हणून, ती पप्पूची 12 टायर घेऊन गेला, त्यामुळं मला एकटंच जायला लागणार आहे आता परत, कारण की कुंदन शेठ ह्या महिना पूर्ण महिना नाही आहे, पुढच्याच महिन्यात येतील कुंदन शेठ पण। तर आता बघतो मित्राची वाट कधी येतो कधी नाही, मग जाऊया जर बाहेर जायचं आहे, तुम्हाला दाखवेल कुठं वगैरे चाललो आहे। पुण्यातच इथं जवळपास जायचं। हे बघा मित्रांनो, कबुतराचं पिल्लू आहे, चांगलं मोठं झालं आहे, आता त्याला पाणी वगैरे ठेवलं की सगळं बघा इथं पाडून टाकतं, आणि घाण केली एक भरपूर। पलीकडच्या साईडला बघा त्याची मम्मी बसलेली आहे, त्या होल बारीक फटीतून दिसते बघा। अगं येतो चांगलं खिडकीपर्यंत जवळ येतो, त्याला खायला ठेवलं तर ते सगळं पाडून टाकतं, आणि दुसरा कावळा येतो आणि तो खाऊन जातो सगळं त्याचं खाणं। पाणी पण ठेवलं तर त्याला लक्षात येत नाही, चांगला मोठा झालं आहे, पण आता थोड्या दिवसात उडून जाईल ते, 15-20 दिवसाचा तरी आहे तो, आता 20 दिवसाचा तरी आहे। अच्छा त्याचा टाइमपास दिवसभर इथं असं। आता आम्ही जरा इथून खिडकीतून बाहेर बाजूला गेलं की त्याची आई वगैरे येते लगेच त्याला खायला वगैरे घेऊन, बसलाय निवांत बघा। मित्रांनो चिकन मसाला करत आहे, चिकन वगैरे टाकलंय शिजवायला, आता जरा वरतून कोथिंबीर वगैरे टाकायचंय, टमाटर वगैरे कापून सगळं म्हणजे रेडी झालेलं आहे, थोडक्यात फक्त वरतून जरा कोथिंबीर टाकायची। हे टाकून देऊ, हे तू कर। चिकन झालंय बघा शिजून, चांगली मस्त तरी वगैरे आली बघा जरा। काय घरचे सारखे म्हणतात तुम्ही गाडीवर असले तर दररोज चिकन खातात, इथं कधी असले की काय करत नाही वगैरे, म्हणून आज चिकनचा प्लॅन केलाय। कोथिंबीर कापून घेतो जरा, मुलाची परीक्षा चालू आहे, तो अभ्यास करते,
उद्या सकाळी निघायचंय गाडीवर, सकाळी 6:30 निघू. मागच्या वेळेस पण आपण त्या टायमिंगलाच निघलो होतो, म्हणजे दुधाच्या चितेच्या गाड्या भेटतात आपल्याला, तर निघूयात उद्या आता 6:30. मित्रांनो, रात्रीचे 8:30 वाजलेत, जेवायला बसतोय, भात आहे त्यात, चिकन मसाला तरी आली खूप, माझ्या मते ही जरा घाम पडणार आहे. कांदा वगैरे ह्याच्यात चपात आहेत. चपाती, एक मेथीचा पराठा केलाय वाटतं बहुतेक. तर जेवण करून घेऊयात पहिले. जेवायला बसलो मित्रांनो, मेथी पराठा बरोबर चिकनच कालवण आहे आज, वेगळं ट्राय करतोय आम्ही जरा. मित्रांनो, रात्रीचे 10:30 वाजलेत, जेवण वगैरे झालं मगाशी, आता आलोय चालायला. सारसबागच्या इथं आलो चालत चालत चालत. माग बघा जैन मंदिर आहे आणि पुढच्या साईडला सारसबाग आहे. इथं नवलोभनाथाचं मंदिर आहे. असं चालत चालत आलोय. हे बघा मागच्या साईडला सारसबाग आहे, तुम्हाला दिसेल. सारसबागेचा बोर्ड आहे, एक गोल राऊंड मारून जातो. आता 2 दिवस झालं चालायला येतोय, काल जमलं नव्हतं, आज आलो. काल कार्यक्रमाला गेलतो त्याच्यामुळे काय जमलं नाही. आता राऊंड मारतो बघा सारसबागचा चौक. बघा मित्रांनो, आपली सारसबागची चौपाटी आहे. रात्री 12 वाजेपर्यंत तरी चालू असते आरामशीर. आमचे जुने दिवस आठवतात इथं आलं की आमचा ठिया असायचा इथं रात्री 1:30-2 वाजेपर्यंत. कधी पण उशीर झाला तर जेवण वगैरे भेटायचं आम्हाला. समोरची बिल्डिंग बघा, एबिल कॉम्प्लेक्स आहे, हिराबागेत आहे ती, अभिनव चौकात हिराबागेच्या साईडला. आणि हे बघा हे वर तिच्या गाड्या. आता पहिले कोण काढ हे नाही एवढं नाही करत, पण पूर्वी ह्यांना खूप मागणी असायचं. वरातीची गाडी आहे. चालत चालत बरंच लांब आलो, आता जाऊया पटकन घरी. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत, आता चालून वगैरे चांगला मोठा राऊंड मारून आलोय. आता झोपायला चितायरी, कारण की उद्या सकाळी 5:00 उठायचं आहे आणि उद्यापासून आपला ट्रीपचा केरलाचा प्रवास चालू. तर आजचा हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.